पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी पिकाकडे अधिक ओढ असल्याचं पाहायला मिळालंय. शेतकऱ्यांनी 2336 हेक्टरवर पेरणी केली असून त्यामध्ये जुन्नर तालुका अव्वल आहे, त्यामुळे भर उन्हा देखील शेतकरी राबताना पाहायला मिळत आहेत. पावसाळ्यात अधिक पाऊस असल्याने रोग किड्यांचा मोठा प्रादुर्भाव बाजरी पिकांवर होतो, त्याचा परिणाम होऊन उत्पन्नात घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळ्यात बाजरी पीक घेण्याऐवजी उन्हाळ्यात बाजरीच्या पिकाचे उत्पन्न घेतात. पावसाळ्याच्या तुलनेत उन्हाळी बाजरीचे पीक अधिक उत्पन्न देत असल्याने शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याशिवाय चांगल्या दर्जाचा चारही उन्हाळ्यात उपलब्ध होतो, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरीचे पीक घेतात. यावेळी सगळ्यात जास्त जुन्नर परिसरात उन्हाळी बाजरीची पेरणी करण्यात आली आहे. तालुक्यात सरासरी 14 हेक्टर क्षेत्र आहे, त्यापैकी 1920 हेक्टर मध्ये जवळपास 1.5 पट क्षेत्रात पेरणी झाली आहे. या जुन्नर तालुक्यामध्ये जेवणाचं आहारात जेवणाला बाजरी लागते. जवळजवळ या जुन्नर तालुक्यामध्ये 2000 हेक्टर बाजरी केलेली आहे आणि ही बाजरी जनावरांचं वैरींचं काम होतं आणि जेवणाच्या आहाराला बी लागते. म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये बाजरी आम्ही उन्हाळी बाजरी करतो. पाणी सुविधा हे चालू वर्षी बाकीच्या मालाला काही हे नाही आहे, फक्त बाजरीपर्यंत पिपळे वगैरे पाणी आल्यामुळं आम्हाला ते साध्य झालं. बाजरी 20 गुंठे केलेली मी स्वतः माझी आणि साधारणतः 10-12 पोती होईल अशी शक्यता आहे माझी. काढणी कधी होईल याची? ही बाजरी 7-8 दिवसात बाजरी काढणी होईल. त्यामुळे जुन्नर परिसरात शेतकऱ्यांची लगभग भर उन्हाळ्यात ही शेतात सुरू आहे.